ऋतुजा लटके यांच्या ऐवजी आता अन्य कुणाला तरी तिकीट देण्याची वेळ ठाकरेंवर येऊ शकते अशी चर्चा आहे। शिंदे सरकार आणि भाजपच्या दबावामुळे लटकेंचा राजीनामा मंजूर होऊ शकला नाही असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आला होता। अशात आता भाजपनं काही असे प्रश्न उपस्थित केलेत ज्यामुळे अशी चर्चा सुरू झाली आहे की ठाकरेंना ऋतुजा लटकेंना तिकीट द्यायचंच नव्हतं का, कारण भाजप आमदार प्रसाद लाड यांनी तसाच थेट आरोप काही प्रश्न विचारत ठाकरेंवर केलाय। तर तिकडे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा अनिल परबांना माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना तिकीट द्यायचं असल्याचा दावा केलाय। त्यामुळे अर्थातच लटकेंच्या रखडलेल्या राजीनाम्यावरून संशयाची सुई मातोश्री आणि परबांकडे वळवण्याचा विरोधकांचा प्रयत्न दिसतोय। ऋतुजा लटके वहिनींच्या निवडणुकीच्या उमेदवारीच्या बाबतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दिशाभूल करण्याचा प्रयत्न शिवसैनिकांचा आणि तमाम जनतेचा करण्याचा प्रयत्न करत आहेत। माझे ह्या माध्यमातून 2 ते 3 प्रश्न माननीय उद्धवजींना आहेत की प्रथमतः जर ऋतुजा वहिनींना तिकीट द्यायची होती तर तिकीट देण्यासाठी एवढा उशीर का केला, याचं उत्तर शिवसेनेच्या नेतृत्वाने द्यावं। शिवसेनेच्या नेतृत्वामध्ये उमेदवारी देण्यावर असलेले मतभेद हे यावरून निश्चित होतात। महापालिकेमध्ये सातत्याने 25 वर्ष सत्ता असल्यानंतर महापालिकेचे नियम काय आणि महापालिका कशा पद्धतीमध्ये चालते हे आम्ही त्यांना सांगायची गरज नव्हती, परंतु तरी देखील मुद्दामून उशीर करून त्यांना राजीनामा द्यायला उशीर करायला लावला, 2 वेगवेगळे राजीनामे द्यायला लावले। ह्यामध्ये कोणाचा हात होता, कोणाचं षडयंत्र होतं, कोणाला कोणाला तिकीट द्यायची होती याचं उत्तर देखील उद्धवजींनी दिलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। त्यामुळे प्रत्येक वेळेला कुठलीही गोष्ट घडल्यानंतर भारतीय जनता पार्टीवरती किंवा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या सरकारवरती आरोप प्रत्यारोप करणं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी बंद केलं पाहिजे। मला वाटतं की यामध्ये शिवसेनेचंच षडयंत्र आहे, कटकारस्थान आहे। आपल्या कार्यकर्त्यांना कुठेतरी डावलायचं, आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांवरती अन्याय करायचा हे वेळोवेळी होतं, म्हणून हे जे नाट्य घडलं, हे जे गंडांतर घडलं हे त्यामुळेच घडलं। आणि मला वाटतं की अशा प्रकारे उद्धव ठाकरेच ह्या निवडणुकीच्या उमेदवारीला न देणं, लटके वहिनींना न देणं यासाठी जिम्मेदार आहेत असं माझं स्पष्ट मत आहे। मनसेच्या मनोज चव्हाण यांनी ट्विट करत म्हटलंय की मुळात ऋतुजा लटके ताईंना राजीनाम्याच्या जंजाळात अडकवून अंधेरी विधानसभेची उमेदवारी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना देण्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांचा डाव आहे। लटके वहिनींनी हा डाव ओळखावा इतकंच या आशयाचं ट्विट करत त्यांनी अनिल परबांवरती थेटपणे आरोप केलाय। तेव्हा भाजप आणि मनसे यांनी केलेले हे दावे आणि आरोप पाहता त्यांनी संशयाची सुई मातोश्री आणि ठाकरेंच्या निकटवर्तीयांकडे वळवण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय। या राजकीय घडामोडींवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा। राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा। तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।